ओजस्वी भाषण आपण असं ऐकलं असे असणारे प्रकाश बापू शिंदे ज्याला या चळवळीचा सारा कणा म्हणून म्हणता येईल असे असणारे कीर्ती भोंगे शिंदेजी कोकणातले असणारे म्हणजे पण त्यांनी बोलले नाही तसे असतात चंद्रकांत बावकरजी त्यांनी ही सभा आयोजित केली त्यांनी असणारी ही सभा आयोजित केली असे असणारे रमेश बावस्कर आणि त्यांचे असणारे सगळे साथी सहकारी त्याच्याच बरोबर किल्ल्याचे असणारे अध्यक्ष अनिल चव्हाण त्यांचे असणारे सगळे सहकारी या मंचकावरती उपस्थित असणाऱ्या डॉक्टर क्रांतीताई त्याच्याच बरोबर या ठिकाणी गायकवाडजी रफिक कुरेशी सोलापूर जिल्हा जे असणारे निरीक्षक या ठिकाणचे असणारे सोमनाथजी साळुंके आणि ज्यांनी चांगलं उर्दू येत असताना पण मराठी असं मिश्रित करत त्यांनी असणारं भाषण केलं असे असणारे इम्तियाज नदाफ सन्मानित व्यासपीठ उपस्थित बंधू आणि पब्लिक सत्तेची असणारी ताकद ही काय असते हे आपण असणारं पाहिलेला कालच आपण असणारा ते अनुभवलं कालच आपण असणारा ते अनुभवलंय आणि तीच ताकद हा जनसमुदाय जो उभा आहे तो स्वतःच्या हातामध्ये घेणार की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग सत्ता असेल तर आपण विकसित होऊ शकतो सत्ता नसेल तर आपण काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला असणारा अत्यंत महत्वाचा म्हणून आपण संबोधलं पाहिजे कालपर्यंत आपण बघत असाल नाही तुमचं ओरडून झालं की मग मी बोलतो नाही तर मला बोलता येणार तिथे खाली बसून घ्या सगळे खाली बसून घ्या कालपर्यंत भारतीय जनता पक्ष असं म्हणत होत की आम्ही असणारं ओबीसींच्या बाजूने आम्ही त्यांचं नुकसान होऊन देणार
आम्ही नुकसान होऊ देणार नाही असं म्हणतो. परंतु भारतीय जनता पक्ष काल काहीच करू शकला नाही अशी असणारी परिस्थिती. एकनाथ शिंदेना जे करायचं होतं ते एकनाथ शिंदेनी केलं. भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस निमित्ताने आपण बघितलं तर गप बसली. आपण हे राजकीय संदेश लक्षात घेतले. उद्या बीजेपी येणार, धर्माचा असताना प्रचार करणार. इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगणार. त्या मुसलमानाला असताना आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे म्हणून सांगणार. मोदींच्या असताना गुणगान गाणार. त्यांनी कितीही गुणगान घातले तरी आपण असताना हा विचार केला पाहिजे की माझे अधिकार शाबूत ठेवणारा हा पक्ष आहे. जर शाबूत ठेवणारा बीजेपी असता तर त्यांनी एकनाथ शिंदेना थांबवलं असत. पण जो पक्ष एकनाथ शिंदेला थांबवू शकत नाही तो आपलं हित कसं करणार अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे. आणि राजकीय निर्णय काय आहे तर भारतीय जनता पक्ष हा बेभरोश्याचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षावरती आपल्याला विश्वास त्या ठिकाणी ठेवता येत नाही. आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही ही पहिल्यांदा खुणगाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. की जो पक्ष शब्द देतो की नुकसान होऊ देणार नाही आणि ते पाळू शकत नाही अशा पक्षावरती असणारा भरोसा ठेवायचा नाही हे आपण लक्षात घ्या. उद्या ठेवला तर जे काय राहिलेलं आहे तेही जाईल अशी असणारी परिस्थिती. उद्या धर्माचा प्रचार हो तिथल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. आपण असा उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केला पाहिजे कि बा आपण म्हणता सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे मग आम्ही कोण आहोत ते पहिल्यांदा सांगा. इथला ओबीसी हिंदू आहे की नाही हे पहिल्यांदा सांगा. उत्तर येईल होय तू ओबीसी हा हिंदू आहे मग आमच्या अधिकाराचं संरक्षण का केलं नाही. केंद्रामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे, राज्यामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे आणि तुमची सत्ता असताना जर आमचं संरक्षण करू शकत नाही तर मग आम्ही तुम्हाला मतदान करा कशासाठी. मग मतदान करा कशासाठी. माझं आपलं आव्हान आहे एक दोन मंत्री राहून चालत नाही. दोन चार आमदार दोन चार खासदार निवडून त्या ठिकाणी गेले तर फार फरक पडत नाही. त्यांचा असणारा आवाज कोणी ऐकत नाही. संख्येने गेलं पाहिजे आणि जोपर्यंत संख्येने आपण जात नाही
तोपर्यंत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरती आपला ताबा राखता हे लक्षात. 36 जणांचं मंत्रिमंडळ आहे. या 36 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये 18 कॅबिनेट मंत्री आहेत की ते निर्णय घेतात. या 18 मध्ये 2-4 ओबीसीचे असेल तर काय त्याची अवस्था होईल? विरोध करतील, आपले स्वतःचे मतं मांडतील. जो स्वाभिमानी असेल, आपलं मतं मांडेल, ऐकत नाही म्हटला तर बाहेर पडेल. पण त्यांची अवस्था काय? विरोधी मतदान करत राहतील ते, पण त्यांचा ऐकल्या जाणार. पण उद्याच्या ह्या 18 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये 9 कॅबिनेट मंत्री ओबीसीचे असेल तर काय होणार आहे? उद्या जर असणाऱ्या 18 मंत्रिमंडळामध्ये 9 ओबीसीचे मंत्री असतील तर ओबीसीच्या विरोधात निर्णय घेतला जाऊ शकतो का? तर नाही. आणि मग आपली जबाबदारी काही आहे? आपली जबाबदारी ही आहे की अधिकाधिक ओबीसी मधले आरक्षित मधले आरक्षणवादी हा त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कसा पोचेल, त्या पार्लमेंटमध्ये 544 आहेत, त्याच्यापैकी ट्रायबल आपण असणारा बाजूला काढला कारण त्या ट्रायबल हाच सारा म्हणतो की मी धर्म मानत नाही, मी निसर्गात, निसर्ग हा माझा धर्म आहे. आणि इथला असणारा संविधान आणि कायदा म्हणतो की त्याला असणारा आपण हिंदू समजतो का? मग उरलेले सोडले तर 20-25 मुस्लिम आहेत आहे. आणि पुन्हा दल्ला मारून प्रकाश शेंडगे यांनी जे मांडलं की जुनी व्यवस्था पुन्हा नव्या रीतीने आणायची, बीपी सिंगाने पुन्हा नव्या रीतीने आणायची. बीपी 1990 साली आरक्षणाचा निर्णय घेतला. आज असणार 2024 सुरुवात झालं, 34 वर्ष झाले. या 34 वर्षातला बदल काय झाला? तर या 34 वर्षामध्ये आयएस मध्ये 1990 पर्यंत जे कलेक्टर आपण असताना बघतो, दोन% सुद्धा ओबीसी नव्हता, 2% ओबीसी नव्हता, त्या आता आयएस मध्ये बॅकलॉग आहेत. जरांगे पाटील, नंतर आपण हिशेब केला तर तो 15% आता ओबीसी तिथे असणारा आयएस अधिकारी व्हायला लागला. हा बदल आहे, हा बदल आहे. आणि बीजेपीला असं वाटतंय की जे आपला हक्काचं होतं, वैदिक परंपरेने जे हक्काचं होतं, जाती व्यवस्थेने जे हक्काचं होतं, ते आता आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले. आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले ते थांबलं पाहिजे. ते थांबलं पाहिजे. आणि ते थांबवण्याचं कामकाज काल आपण असताना बघितलं
की बीजेपी मूक गिळून बसली, काहीच बोलायला तयार नाही अशी असतात ही परिस्थिती. बीजेपी जी आहे ती मूक गिळून बसली. नुकसान कोणाचं झालं? तर ओबीसीचं नुकसान झालं. नुकसान कोणाचं झालं? तर आपलं नुकसान झालं. सत्तेवरती कोणी बसवलं? तर आपणच सत्तेवरती बसवलं. आणि ज्यांना आपण आज सत्तेवरती बसवलं त्यांनीच आपला घात घातला ही असणार लक्षात घ्या. आणि म्हणून मी उस्मानाबादच्या सभेमध्ये म्हणालो की आपलं कोण हे आपण असणार ओळखायला शिकलं पाहिजे. असणारं आरक्षण फक्त असणारं शिक्षणामधलं दिसतंय, पण जे सगळ्यात मोठं आरक्षण आहे ते आपल्याला असणारं दिसत. इथे असणारा प्रकाश अण्णा शेंडगे यांनी असणाऱ्या संस्था कोणाकोणाकडे आहेत त्याचा पाडा वाचला. आज या सगळ्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, पतसंस्था, इतर सगळ्या गोष्टी का गेल्या? तर सत्तेमुळे गेल्या. आणि तिथे सुद्धा सत्तेतली मक्तेदारी सुरुवात झालेली आहे. या संविधान बदला असं जे बीजेपीचं चाललेलं आहे त्याचं कारण का? तर हे संविधान नुसतं शिक्षणातलं आरक्षण म्हणत नाही, नोकऱ्यांमधलं आरक्षण त्या ठिकाणी म्हणत नाही, तर हे जे म्हणतंय की 6.5 लाख कोटी, 6.5 लाख कोटी जे महाराष्ट्राचं बजेट आहे त्या बजेट मधला 27% हिस्सा हा ओबीसीला गेला पाहिजे. तरतूद आहे पण ती कागदावरती राहिली. का कागदावरती राहिली? तो ओबीसी म्हणून ओबीसी बघायला तयार नाही. ओबीसी मी आरक्षणवादी आहे तो म्हणायला तयार नाही. आरक्षणाच्या बाजूने लढायला तयार नाही. सोबत घोषणा देऊ आपण सगळं काय अडचण नाही. आम्ही ज्यावेळेस लढे उभे केले त्यावेळेस आबाबा हे असणार आदिवासींसाठी एससीसाठी अधिक आरक्षण पाहिजे म्हणून हे सगळे लढतायत. जेव्हा लागू झाला त्यावेळेस कुठलं आंदोलन उभं राहील? बाबरी मशीद पाडण्याचं आंदोलन उभं राहील. बीजेपी वाल्यांना आम्ही म्हणालो अरे 2 महिने थांबा आणि नंतर आपण सुरुवात करू. त्या बीजेपी वाले आम्हाला म्हणत होते प्रकाशात 2 महिने थांबले तर हे मंडळ लागू होईल आणि लागू झालं तर आमचं सगळं संपेल अशी असताना पडत. त्या काळामधला टाइम्स ऑफ इंडियाचा एक फोटो फार महत्वाचा आहे. आणि तो महिलांचा होता. त्या फोटोमध्ये प्लेस कार्ड होते. त्या प्लेस कार्ड वरती काय लिहिलं होतं? आम्हाला आरक्षित नवरा नको. प्लेस कार्ड वरती काय होतं? तर आम्हाला आरक्षित नवरा नको. जे एवढ्या सगळ्या विरोधामध्ये आणि पुढाकार कोणी घेतला होता तर भारतीय जनता पक्षाने घेतला होता.
तेव्हा कालचा निर्णय झाल्यानंतर मला असं अनेक जण म्हणत होते प्रकाशराव बीजेपीने काय केलं, म्हटलं काय करणार, जे होतं ते केलं त्यांनी, त्यांचं जे चारित्र्य होतं ते त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. आता आपण बळी पडणार आहात का, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. जे इथे आरक्षणवाद्याला मातीमध्ये गाडायला निघालेले आहेत त्या पक्षाला आपण सत्तेवरनं दूर करणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. दूर करणार नसाल तर तुम्ही मातीमध्ये जाल, नुसतं तुम्ही जाणार नाही तर तुमच्या नंतरच्या पिढ्याही त्या ठिकाणी जाणार आहेत. तेव्हा आपल्या पिढ्यांचं नुकसान करायचं का? मी इथल्या साऱ्या आरक्षित वर्गांना विचारतो, एक 30 वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये डॉक्टर होता का, ह्याचं उत्तर द्या. एक 30 वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये इंजिनियर होता का, ह्याचं उत्तर द्या. मला नका देऊ, स्वतःलाच द्या. अधिकारी होता का, ह्याचं उत्तर द्या. 30 वर्षापूर्वी नव्हता याचं कारण आरक्षण नव्हतं. आरक्षण आला आणि प्रत्येक समूहांमध्ये डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, आर्किटेक्ट झाला, सायंटिस्ट झाला, वेगवेगळ्या हुद्द्यावरती गेला. ज्या शिडीने आपण वरती चढलो, ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीची इमानदारी राहायची की नाही हा त्याच्यातला प्रश्न आहे. आणि त्या शिडीशी इमानदारीत राहायचं असेल तर जो ह्या ही शिडी काढायला बघतोय त्याच्या बरोबर मी राहणार नाही, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. घेणार की न घेणार, अर्ध्या जणांचा आवाज येतच नाही. आणि म्हणून मित्रो, उस्मानाबादच्या सभेमध्ये मी म्हटलं की इथला कुठला राजकीय पक्ष आपला मित्र आहे, याचं आपण ठरवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मित्र कोण आहे जर बघायचं असेल आणि ठरवायचं असेल तर उद्याच्या लोकसभेमध्ये, उद्याच्या लोकसभेमध्ये राखीव जागा सोडून 3 आदिवास्यांना आणि 4 SCला असं सोडलं ते 41 जागेंमध्ये की ज्याच्यामध्ये 6 जागा मी असं म्हणेन शहरी भागातल्या आहेत त्या सोडल्या तर उरलेल्या 34 जागेमध्ये उरलेल्या जागेंमध्ये ओबीसीला कोण जास्ती उमेदवारी देत आहे हे महत्वाचं आहे. जो पक्ष SCला त्याच्या राखीव जागा आहेत म्हणून मिळतात, ट्रायबलला आहेत त्याच्या मिळतात, पण जो पक्ष ओबीसीला किमान 14 लोकसभेच्या जागा उमेदवारी म्हणून देतील, किती? 14 उमेदवार देतील तोच आपला पक्ष. कारण का आत्ता जी झालेली फजेती
आंदोलनातून सभेतून ही जागृती होते, जनजागृती होते. पण निर्णय हा त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये घेतला जातो. निर्णय जो आहे तो विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये घेतला जातो. उद्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षणवादी पोचलाच नाही तर त्याच्या हिताचं कोण चर्चा करणार? त्याच्या हिताचा निर्णय कोण घेणार? आणि म्हणून किमान 14 उमेदवार जो देईल तोच आपला पक्ष आणि त्यालाच आपण असताना मतदान केलं तर आपण आपलं हित साधू शकतो. आणि आज जो प्रगतीचा ग्राफ आपला वाढत चाललाय त्याला आपण असताना टिकू शकतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून बंधुवान भगिनो, महिन्याभरामध्ये नगारे वाजायला सुरुवात होती. जसं आपण म्हणतो की बापात बाप नाही, लेखात लेख नाही अशी अवस्था येते, तशी आता राजकारणातली व्यवस्था झाली. गाजाबाजा करत एनडीए झालं. मी त्याच वेळेस म्हणालो होतो हे फार काळ काही टिकणार नाही. काय का तुमचं बुड हे जर घट्ट नसेल तर कधीही ते पडू शकतं अशी असणारी परिस्थिती. आणि आज आपण बघितलं असेल की इंडियामधनं आप गेलं, ममता बॅनर्जी गेली आणि आज नितीश गेला. उद्या असणारा बघायचं आहे की काँग्रेस आणि सपा टिकतात का हे असणारं त्या ठिकाणी बघायचं. उद्या कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच होईल. न व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून अपमानास्पद वागणूक मिळत असली तरी आम्ही असं म्हणतोय बीजेपीला केंद्रातून घालवायचं असेल तर आपण असारा विषयाचा प्याला पिळून इथे असारा एकत्र राहिलं पाहिजे. पण राहतील की न राहतील याची मला गॅरंटी त्या ठिकाणी देता येत नाही. आणि म्हणून मी म्हणालो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आरक्षणवादीच राहिलं पाहिजे. आणि त्यामध्ये माझं मत हे आरक्षण वाद्यालाच. नुसत्या टाळं नाही, स्वतःहून तुम्ही म्हटलं पाहिजे माझ्या बरोबर की माझं मत, माझं मत, माझं मत. जय भीम, जय भारत, जय भारत.